योग्य वेळी शोध आणि उपचारामुळे महापालिका क्षेत्रातील 87% रुग्ण क्षयरोग मुक्त झालेत. क्षयरोग मुक्त कामगिरीत सांगली मिरज कुपवाड शहर महापालिका राज्यात दुसऱ्या स्थानावर आहे अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. योग्य वेळी निदान आणि उपचार मिळाल्यामुळे महापालिका क्षेत्रात निदान झालेल्या 730 टीबी रुग्णांपैकी 635 टीबी रुग्ण पूर्णपणे बरे करण्यात महापालिका यंत्रणेला यश आले आहे. वेळीच निदान आणि उपचार मिळाल्यामुळे 635 इतके टीबी रुग्ण आता नियमितपणे आपले दैनंदिन जीवन जगत आहेत. या सर्वांना वेळीच निदान आणि औषध उपचार मिळाल्याने महापालिका क्षेत्रातील तब्बल 87% रुग्ण पूर्णपणे बरे होऊन टीबी मुक्त करण्यात महापालिका यंत्रणेला यश आले आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली टीबी विभागाने आणि आरोग्य टीमने विशेष परिश्रम घेतले. तसेच लवकर निदान आणि वेळीच उपचार केल्याने क्षयरोग हा 100% बरा होतो असे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांनी सांगितले. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या अनुषंगाने महापालिका कार्यक्षेत्रामध्ये टीबीचे जे रुग्ण आहेत त्यांचं निदान आणि उपचार होण्याच्या दृष्टीने महापालिका कार्यक्षेत्रातील 730 टीबीच्या रुग्णांचं निदान आणि उपचार हे माननीय आयुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण टीबीच्या टीम आणि मेडिकल ऑफिसर मार्फत करण्यात आलं होतं. यामध्ये 635 टीबी रुग्ण हे पूर्णपणे 100% बरे झालेले आहेत. त्यामुळे टीबीच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की टीबी हा 100% बरा होतो याचे निदान पूर्णपणे आपल्या आरोग्य केंद्रात मोफत केलं जातं आणि हे जे बरे झालेले एकूण रुग्ण 87% जे रुग्ण आहेत तर ते पूर्ण बरे झालेले आहेत. उरलेले जे रुग्ण आहेत ते औषधोपचार घेत आहेत. मी महापालिकेच्या वतीने प्रशासनाच्या वतीने आवाहन करू इच्छितो की महापालिका हद्दीतील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिक असतील त्यांनी क्षयरुग्ण त्यांच्याकडे जर निदान झालं तर तात्काळ त्यांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्राकडे आपण नोटिफाय करायचे आहे. माननीय आयुक्त सो उपायुक्त सो यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व टीबीचे रुग्णांचं निदान आणि उपचार हे आपल्या आरोग्य केंद्रामार्फत केलं जातं. टीबी पुन्हा एकदा सांगतो 100% बरा होणारा हा आजार आहे आणि महानगरपालिकेच्या आरोग्याच्या यंत्रणेमार्फत हा कार्यक्रम आपण टीबीचा प्रोग्राम राबविला जात आहे. धन्यवाद.